तर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये कशी होती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची केमिस्ट्री पाहूया. अमेरिका से आया मोदी जी का दोस्त आणि ह्या दोस्ताचं स्वागत झालं ते अर्थातच मोदी स्टाईल मिठी मारून. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वाजत गाजत स्वागत केलं. ट्रम्प यांची पहिली भेट होती ती साबरमती आश्रमाला. ट्रम्प यांनी गांधीजींचा आश्रम पाहिला. अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया यांनी सूत कताईही केली. गांधीजींच्या वस्तूही पाहिल्या. पण गंमत म्हणजे बाहेर आल्यावर व्हिजिटर बुक मध्ये ट्रम्प यांनी गांधीजींबद्दल नव्हे तर मोदींबद्दल लिहिलं. टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी, थँक यू फॉर दिस वंडरफुल व्हिजिट. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम मधल्या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांची 6 वेळा गळाभेट झाली. ज्या भाषणाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं त्या भाषणाची सुरुवातच ट्रम्प यांनी केली ती पंतप्रधान मोदींच्या कौतुकानं आणि त्यांना माय ट्रू फ्रेंड म्हणतच. लेट मी बिगिन बाय एक्सप्रेसिंग माय प्रोफाउंड ग्रॅटिट्यूड टू अन एक्सेप्शनल लीडर, अ ग्रेट चॅम्पियन ऑफ इंडिया, अ मॅन हू वर्क्स नाईट अँड डे फॉर हिज कंट्री, अँड अ मॅन आय एम प्राऊड टू कॉल माय ट्रू फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी. मनापासून मेहनत केली तर तुम्ही सर्वोच्च उंचीवर पोहोचू शकता हे मोदींनी दाखवून दिल्याचं सांगताना ट्रम्प यांनी मोदी लहानपणी चहा विकायचे ह्याची आठवणही करून दिली. The life of Prime Minister Modi underscores the limitless promise of this great nation. He started out by his father's side as a chihuahua, a tea seller. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची पहिल्यापासूनच केमिस्ट्री एकदम भारी राहिली आहे. मग तो हाउडी मोदी कार्यक्रम असो किंवा नमस्ते ट्रम्प किंवा अगदी फ्रान्स मधल्या भेटीत दोघांचे एकमेकांना टाळ्या देऊन केलेले विनोद असो, दोघे एकमेकांचे ट्रू फ्रेंड आहेत हे सांगण्याची एकही संधी सोडत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. ट्रम्प यांच्या या दौऱ्यासंदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आंतरराष्ट्रीय सगळ्या घटनांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्याबरोबर आहेत. शैलेंद्र सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि मोदींची गळाभेट सर्वांनीच पाहिली. अनेक वेळा ही गळाभेट झाली, त्यांची भाषणंसुद्धा आपण ऐकली. आम्हाला हे सांगा की या दोघांच्या आजच्या बॉडी लँग्वेजवरून नेमकं काय जाणवत होतं? मला असं वाटतं की आज त्यांच्या दोघातली जी पर्सनल केमिस्ट्री आहे ही पर्सनल केमिस्ट्रीचं दर्शन हे उत्तम पद्धतीने झालेलं आहे. ॲज अ स्टेटमेंट म्हणून त्यांनी भारताचं प्रचंड कौतुक केलं आहे, मोदींचं पण प्रचंड कौतुक केलेलं आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प ॲज अ स्टेटमेंट आणि डोनाल्ड ट्रम्प ॲज अन इंडस्ट्रियलिस्ट, डोनाल्ड ट्रम्प ॲज अ रिअल इस्टेट टायकून, डोनाल्ड ट्रम्प हे पूर्णपणे विरोधाभासाने भरलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांनी जे काही आजचं वक्तव्य केलेलं आहे जोपर्यंत त्यांच्या ॲक्शनमधनं ते प्रतिबिंबित होत नाही किंबहुना तशा स्वरूपाचे करार भारताबरोबर त्यांचे होत नाहीत तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे जे आज जे संपूर्ण भारताविषयीचं जे आजचे जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य केवळ शब्दच राहतील असं मला वाटतं. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲज अन इंडस्ट्रियलिस्ट म्हणून किंवा भारताकडनं जे सौदेबाजीचं वाटाघाटीचं किंवा ते स्वतः टफ निगोशिएटर आहेत आणि म्हणूनच की काय अजूनपर्यंत भारत आणि अमेरिकामधला व्यापार करारा झालेला नाही आहे, भारताला डेव्हलपिंग नेशनच्या स्टेटसमधनं बाहेर काढलं गेलं आहे, भारताला GSP ची सवलत त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या ज्या वेळेला दोन्ही देशांच्या दरम्यान जॉईंट स्टेटमेंटवरती स्वाक्षऱ्या होतील आणि खरंच या जॉईंट स्टेटमेंटमध्ये पाकिस्तानचा क्रॉस बॉर्डर टेररिझमचा किंवा एखाद्या संघटनेचा उल्लेख होतो का, ट्रेड डीलचा उल्लेख होतो का, किती काळामध्ये ट्रेड डील केलं जाईल असं संदर्भातलं काही उल्लेख होतो का, हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं राहणार आहे. त्यामुळे आज जे वक्तव्य केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं स्टेटमेंट म्हणून हे ठीक आहे,
परंतु त्यांचं खऱ्या अर्थाने त्याचं रिफ्लेक्शन उद्या जे जॉईंट स्टेटमेंट येईल त्याच्यामधनं आपल्याला पाहायला मिळेल. सर अगदी मुद्द्यावरती तुम्ही बोट ठेवलंय आणि आमच्या प्रेक्षकांना योग्य ती सगळी आजच्या दिवसभरामध्ये आपण काय पाहिलं पाहिजे आणि आपण कसं विश्लेषण केलं पाहिजे हे अगदी आपण सांगितलं आहे. आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकींबाबतीत एका अर्थी दुसऱ्या देशात जाऊन ट्रम्प यांनी आपला प्रचार केला आहे असं या भाषणांमधनं आजच्या दिसलं का? मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत यात्रेचा तो एक उद्देश हा असू शकतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून. कारण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये आता पुढच्या 6 महिन्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प या दौऱ्याचा वापर हा काही प्रमाणात का होईना त्यांच्या निवडणुकीच्या फायद्यासाठी करून घेऊ शकतात. मागच्या सप्टेंबरमध्ये ज्या वेळेला हाउडी मोदीचा कार्यक्रम हा अमेरिकेमध्ये झाला होता त्याच्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणजे जे भारतीय वंशाचे लोक अमेरिकेमध्ये आहेत त्यांचा जो सर्वेक्षण केलं गेलं होते हाउडी मोदी कार्यक्रमाच्या पूर्वी त्यावेळेला केवळ 5% लोकांची पसंती डोनाल्ड ट्रम्पला होती पण हाउडी मोदीच्या कार्यक्रमानंतर 52% लोकांची पसंती ही डोनाल्ड ट्रम्पला आहे आणि आता नमस्ते ट्रम्प झाल्यानंतर कदाचित ते प्रमाण हे निश्चितपणे वाढू शकतं. त्यामुळे तिथले जे 40 लाख भारतीय आहेत त्यांना आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्पना याचा फायदा नक्कीच होणार आहे. किंबहुना त्यांचा या दौऱ्यामागचा एक हा एक महत्त्वाचा उद्देश हा असू शकतो कारण त्यांनी ज्या काळामध्ये हा दौरा ठरवलेला आहे तो निवडणुकांचा हा कार्यकाल असल्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात काही प्रमाणात का होईना नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. शैलेंद्र सर आभार आपले या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणाकरता. धन्यवाद.